सहकार्य हे महत्त्वाचं असतं. लीगची आपली गावची स्पर्धा आहे, जेणेकरून प्रत्येक खेळाडूला संधी ते उपलब्ध होईल आणि त्याचा खेळ आपल्या निदर्शनात येईल ह्या हेतूने मात्र हे पर्व आपण अनुभवता. तर प्रत्येकाने सहकार्य करायचं आहे आणि उत्तम खेळ करण्याचा प्रयत्न आपण करायचा आहे, जेणेकरून आपली वर्णी आपल्या रेग्युलर टीम मध्ये लागेल या हेतून आपल्याला ते परफॉर्म करायचं आहे. दोन संघांना विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये अगदी जिद्दीने उतरलेत. दोन्ही संघांना विजय महत्वाचा आहे. एका बाजूने जर विचार केला तरी तीन सामने गमावले असले तरी देखील लीग मध्ये उलटफेर होतात. कधी कधी एक सामने टॉप मध्ये एक संघ टॉप मध्ये येतो तर कधी कधी दोन संघ जिंकणारे संघ देखील रेस मध्ये राहतात. तर ह्या गोष्टी घडू शकतात. त्या हेतून हा सामना मिळणार तो जो वागेश्वर प्रसन्नसाठी देखील महत्वाचा आहे. तर या मऱ्याची स्थिती या मॅच मध्ये त्यांच्यासाठी असेल. मात्र एका बाजूनं दोन सामने जिंकलेला संघ जे मल्ला टायगर्स हा सामना जिंकून आणखीन भक्कम स्थान या स्पर्धेमध्ये करण्याचा प्रयत्न करेल. गेम ऑन लेस्ट. पहिला चेंडू घेऊन गोलंदाज सागर मोर्डेकर सुसज्ज आहे. तर शायकेनला फलंदाज दीपेश मात्र आणि साथीनं राजेश काकडे आपल्याला पाहायला मिळतो. पहिला चेंडू चांगला चेंडू म्हणता येणार नाही. पंतनकडनं व्हाईटची खून आपल्याला पाहायला मिळतो. अगदी जर आमचा कॉम्बॉक्स पाहिला तर स्कोर ऑफ द विकेट पाहायला मिळतं. त्या कारणास्तव चेंडू कुठनं निघतोय बाहेर याचा अनुमान लावणं आमच्यासाठी थोडस कठीण आहे. त्या कारणास्तव गोलंदाजच्या गतीचा किंवा गोलंदाजच्या ऑफब्रेक लेग ब्रेकचा इतना अनुमान लावणं थोडस कठीण जाईल. चांगला चेंडू होता तितका सुरेख फटका देखील पाहायला मिळतोय. डीप मध्ये प्रोटेक्शन नाहीये. क्षेत्ररक्षक पाठलाग तर करतात. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न कसोशी न झालाय. मात्र अंततः चेंडू कुठपर्यंत गेलाय याचा विचार करावा लागेल. धावा तब्बल 3-1 गेले आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन दोन क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे होते. अगदी प्रयत्न केला. एक धाव सेव्ह केली आपल्या टीम साठी असं वाटलं होतं. चेंडू सीमारेषा गाठेल. मात्र अंतिम मोमेंट पर्यंत संघर्ष आणि हा संघर्ष गरजेचा असतो. शेवटच्या बॉल पर्यंत आपल्याला कडवा प्रतिकार प्रतिस्पर्ध्याशी करावा लागतो. तेव्हा मॅच मध्ये खरं तर आपला संघ विजयी होत असतो आणि त्या प्रकारचा प्रयत्न आता दोन्ही संघाच्या बाजूनं आपल्याला पाहायला मिळेल. सागर गोलंदाजी ट्रॅक वरती जो संघाचा सेनानायक आहे आणि निश्चित चांगला परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न त्याचा देखील असेल. ऑनसाईडला चेंडू टर्न करण्यात आलाय. दरम्यान मिड विकेट डीप मध्ये आपण पाहू शकाल. दोन क्षेत्ररक्षक सध्याच्या घडीला डीप मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्यापैकी एक मिड विकेट आणि एक क्षेत्ररक्षक वैरिश लॉंगॉनला आपल्याला पाहायला मिळतोय. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं 6 धावा बनवल्या होत्या. तरी देखील अंतिम मोमेंटला असं वाटलं होतं की धावसंख्येचा पल्ला पार केला जाईल की काय. म्हणजे क्रिकेट आहे, कोणती मोठी धावसंख्या विजयाची हमी देत नाहीये. तसंच हे क्रिकेट आहे. फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. फलंदाज बाद बिग विकेट डाऊन. पहिला धक्का दीपेशला परतावा लागेल. जे बागेश्वर प्रसन्नला लागणारा हा पहिला धक्का दीपेश बॅक टू द आउट. दोन फलंदाज द कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये विनय दाखल झालाय. मात्र प्रेक्षकांसाठी आणि खेळाडूंसाठी एक खुश खबर. होली चषक 2024 वर्ष दुसरं असेल त्या स्पर्धेचं. स्पर्धा मानाची बेलपाडा गावाची वर्ष दुसरं या स्पर्धेचं आपण पाहतोय. पारितोषिकाचा जर विचार केला तर प्रथम पारितोषिक एक बकरा आणि भव्य चषक आहे आणि द्वितीय पारितोषिक 4 गावठी कोंबड्या आहेत. म्हणजे एक आगळी वेगळी संकल्पना शंकर मात्र सर आपण पाहू शकाल. मालिका वीरसाठी तिथे सायसिकल सायकल असेल. उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकासाठी शूज आपल्याला पाहायला मिळतील. आयोजक असतील प्रवीण म्हात्रे, त्यानंतर अनिल लक्ष्मण काकडे आणि श्री चेतन सुभाष म्हात्रे. एक चांगली स्पर्धा प्रेक्षकांच्या भेटीसाठी होलीच्या पर्वा निमित्त खरं तर ही स्पर्धा आपण पाहू शकाल. तर सागरचा फुलटा चेंडू हलक्या हाताने फक्त फ्लिक करत असताना चेंडू ऑनसाईडला मिड विकेटला मिळेल ती फक्त सिंगल. आतापर्यंत स्कोर कार्ड वरती धावसंख्येचा विचार केला तर 6 धावा आपल्याला पाहायला मिळतात. सुरुवात अगदी संयमाने आपण पाहतो. एक गडी बाद झाला. पॉवर प्ले मध्ये ज्या प्रकारे अपेक्षा होती फ्रँक शॉटची ती निश्चित अपेक्षा पूर्ण करू शकले. सलामी फलंदाज आघाडीला येत असताना दीपेश बाद झाला. आता पूर्णतः जबाबदारी संघनायकाच्या खांद्यावरती असेल. इथनं एक चांगलं टार्गेट सेट करावं लागेल. अप्पर कटचा प्रयत्न जरूर राहिला होता. तिथे मिस फील्ड झाली. थ्रो फेकी खराब आली.
92 कंप्लीट होतील. क्रिकेटमध्ये ज्याप्रमाणे आपण म्हणतो की फलंदाजी गोलंदाजी महत्वाचे असतात, त्याहून अधिक महत्वाचं क्षेत्ररक्षण हे देखील असतं. आणि त्या ठिकाणी जरूर थोडी चुकी झाली, ओव्हर थ्रोच्या माध्यमातून अतिरिक्त ही धाव प्राप्त झाली. षटक पहिलं पूर्ण झालं आणि एक गडी बाद 8 अशी सुरुवात सध्याच्या घडीला जय बागेश्वर प्रसन्न या संघाची आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे ऑन आहे, याची दक्षता घ्यायची आहे. सातत्यानं आम्ही सूचना करतोय, कारण की जर वेळ आपला समाप्त झाला तर एक फिल्डर आपल्याला आतमध्ये सजवावा लागेल यात शंका नाहीये. कारण की नियम सर्वांसाठी सारखे आहेत आणि त्या नियमांची अंमलबजावणी ही गरजेची असेल. कोणती क्रीडा स्पर्धा ज्या ठिकाणी आपण भरवतो त्या ठिकाणी नियम हे बांधले जातात एखाद्या स्पर्धेसाठी, मग ते फुटबॉल असेल, क्रिकेट असेल, हॉकी असेल, अनेक जे आपण खेळ पाहतो प्रत्येक खेळामध्ये काही जे नियम आपल्याला पाहायला मिळतात आणि त्या नियमांतर्गत आपल्याला तो खेळ पूर्ण करावा लागतो. आणि ह्या क्रिकेटसाठी देखील आता सध्याच्या घडीला आपल्याला नियम पाहायला मिळतात. पहिलं पॉवर सर्कलचं जे बंधनकारक षटक होतं ते आता समाप्त झालं. एका षटकामध्ये 8 योगदान आपण पाहिलं आणि त्या दुसऱ्या षटकाला सुरुवात गोलंदाजी मार्कवर आणि वेळ गोलंदाज उत्तम मोरबेकर यांचं स्वागत झालं. पहिल्याच बॉलला पाठवले मिड विकेट सीमा रेषा पार, दर्जेदार षटकार. एका बाजून ह्या स्पर्धेचा लीडिंग विकेट टेकर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. सर्वोत्तम कामगिरी ज्या गोलंदाजाने केले त्याच्या अगेन्स्ट हा षटकार विनयनं दाखवलाय. खरं तर अगदी जो आघाडीचा गोलंदाज असतो तो मुख्य गोलंदाज त्याच्यावरती प्रहार करून प्रतिस्पर्धी संघाला दडपणाखाली नेण्याचं कार्य या ठिकाणी करण्याचा प्रयत्न विनयचा आपण पाहतो. या षटकारनं दबाव वेगानं पुढे सरकतात. ह्या 6 मदतीनं धावसंख्या दुहेरी अंकात 14 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतील. 4 षटकामध्ये 50 आसपास धावसंख्या गरजेच्या असतील, कारण की गावचे खेळाडू एकमेकांच्या समवेत खेळणारे हे खेळाडू, त्या कारणास्तव एकमेकांची रणनीती, एकमेकांचे स्ट्रॉंग झोन, वीक झोन माहीत असावेत, त्या कारणास्तव मॅच अंतिम टप्प्यापर्यंत रंगली जाते. आपण पाहू शकाल मागची मॅच देखील. येस, एका बाजूने जर आपण विचार केला तर सध्याच्या घडीला विनय जो मैदानाच्या आतमध्ये खेळ करतोय त्यांचे काकाश्री गोलंदाजी करतात. हेच तर लीगचं पर्व आपण अनुभवतो. लीगची ही मजा आहे. खरं तर आपण आंतरराष्ट्रीय स्तरावरती देखील पाहतोय, मंदुराज असताना देखील विरोधी संघात असल्या कारणास्तव त्यांना संघर्ष करावा लागतो एकमेकांच्या विरोधात. तसंच जरी गावचे खेळाडू असले, एका कुटुंबातले असले, भाऊ जरी असले, तर देखील वेगवेगळ्या संघामध्ये असल्या कारणास्तव त्यांना देखील विजयासाठी संघर्ष हा करावा लागतो. येत्यामुळे स्पेल झाली आणि त्याचा परिणाम चेंडू सीमारेषा पार गेलाय. धावा 4 प्राप्त होत आहेत आणि 4 मदतीनं धावफलक 18 या कड्यावर. मी अगोदर देखील म्हटलं होतं की क्षेत्ररक्षण हा महत्वाचा दुवा असतो क्रिकेटमध्ये आणि इथं मिसफील झाली, 4 धावा प्राप्त झाल्या. या 4 धावा अगदी अंतिम मोमेंटला खूप निर्णायक ठरतील ह्यात शंका नाही आहे. अपेक्षा नव्हती ज्या प्रकारे मिड विकेटला क्षेत्ररक्षक आपण सागरला पाहतो. संघाचा संघनायक आहे आणि त्याच्याकडनं ह्या गोष्टी निश्चित अपेक्षित नाही आहेत. उत्तम मोरबेकर वन्स अगेन. दरम्यान हा चेंडू रून बनवायचा होता ऑफसाईडला, मात्र अतिरिक्त बाहेर शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न गोलंदाजचा राहिला. अभिप्रम बॉडी आपल्याला हा चेंडू पाहायला मिळाला आणि जी रिटर्न क्रीज आहे त्याहून अधिक चेंडू बाहेर गेल्या कारणास्तव पंतांकडनं व्हाईट बॉल घोषित करण्यात आला. अतिरिक्त एक धाव संघाच्या अकाउंटमध्ये इथं ऍड होईल. उत्तम मोरबेकर विकेटने वन्स अगेन. उत्तम मोरबेकर यांचा पुढील चेंडू सॉफ्टहँड प्लेसमेंट आपण पाहू शकाल. बॉटम हँडचा वापर करत असताना चेंडू अगदी स्कोर ऑफ द विकेट दुसऱ्या धावेसाठी पलटलेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. ह्या गोष्टी गरजेच्या आहेत. इनिंग जेव्हा आपल्याला बिल्ड करायची असते ज्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपण रनमशीन विराट कोहलीला पाहतो, कारण की शतक ज्याप्रमाणे तो पूर्ण करतो, चौकार षटकार त्यानंतर सिंगल डबल फिटनेसचा दर्जा रनिंग बिटवीन द विकेट, या गोष्टी ऍज अ क्रिकेटर आपल्याला पूर्ण कराव्या लागतात. आणि तो प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये विनयचा देखील आपण पाहू शकाल. फटका हा देखील चांगला आहे. डीपमध्ये आता क्षेत्ररक्षक आहेत, चांगली फिल्डिंग. एका पॅक्शन मध्ये उचलून फेकी केला जाईल. तोपर्यंत अवधी होता 1 धाव कंप्लीट होते आणि या एका धावेच्या मदतीनं धावफलक 20 ऑन बोर्ड 22 धावा धापडकावरती. इथे फटका फसला, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक येतो, मात्र त्याच्यासाठी हा झेल कठीण होता.
ते डीप मध्ये यशप्रेक्षक तैनात होता. झेलपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न जरूर त्यानं केला, परंतु जवळजवळ एक दोन पावलं तो दूर राहिला. त्यानंतर चेंडू लँड झाला आणि पर्याप्त अवधी धावा दोन या ठिकाणी पूर्ण होतात. दोन्ही संघांसाठी ही मॅच महत्वाची आहे, त्या कारणास्तव मॅचमध्ये चुरस मॅचमध्ये काटेकी टक्कर प्रेक्षकांना पाहायला मिळेल ह्यात शंकाच नाहीये. उत्तम मोरबेकर यांचा पुढील चेंडू ऑन साईडला डिलिव्हर केलेला हा चेंडू अतिरिक्त बाहेर, व्हाईट बॉलची खून पंतांकडनं. या षटकातील हा दुसरा खराब चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. याचं कारण की मोठे प्रहार उत्तम मोरबेकर यांच्या विरोधात आले, त्या कारणास्तव दिशेवरती नियंत्रण मिळवणं आता गोलंदाजासाठी कठीण बनलंय. आता उन्हाची झाला सूर्य अगदी तीव्रतेनं आपला प्रकाश मैदानाच्या आतमध्ये देताना आपल्याला पाहायला मिळतोय. स्क्वेअर ऑफ द विकेट बॅकवर्ड स्क्वेअर लेग ला क्षेत्ररक्षक द्वितीय तैनात आहे. चेंडू फील्ड केला जाईल, मिळती सिंगल षटकाची झाली संपता आणि दोन षटकानंतर धावसंख्या 26-26 आपल्याला पाहायला मिळतात. प्रतिषटक जर विचार केला तर 13.0 अशी धावगती. एकमात्र फलंदाज बाद झालाय, बाद होणारा फलंदाज दीपेश आणि मैदानाच्या आतमध्ये आता सध्याच्या घडीला विनय आणि साथीनं राजेश काकळे आपल्याला पाहायला मिळतोय. भागीदारी करण्याचा प्रयत्न मागच्या मॅच मध्ये आपण पाहिली होती, 50 धावसंख्येची भागीदारी आपल्याला पाहायला मिळाली होती, ज्यामध्ये महत्वाचं योगदान अक्षय मोरबेकरचं राहिलं होतं, ज्यानं या स्पर्धेमध्ये 44 जवा वैयक्तिक इंडिव्हिज्युअल कुठल्या होत्या. अप्रतिम परफॉर्मन्स आणि त्या जोरावरती तो मॅनदमॅचचा मानकरी देखील राहिला होता. या मॅच मध्ये तसा काही प्रयत्न आता ह्या दोघांकडनं आपल्याला पाहायला मिळतोय. 28 जवा ह्याच गतीने जर धावा एकवटल्या तर एक चांगलं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करताना आपण पाहू शकाल, जे वागेश्वर प्रसन्न या टीमला. 6 संघ या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि त्या 6 संघांचा विचार केला तर एकमात्र संघ जो थोडासा बॅकफुटला पाहायला मिळतो तो जय वागेश्वर प्रसन्न, कारण की तिन्ही सामने त्यांनी गमावलेत. चांगला चेंडू होता, फटका जरूर हवेमध्ये काही क्षण, मात्र गलीचा क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत चेंडूने एक टप्पा घेतला आणि वन टप्पा फेल चेंडू होतोय. एक डाव तिथे प्राप्त होईल गोलंदाजी ट्रॅकवरती. तिसऱ्या षटकासाठी तेजस आपल्याला पाहायला मिळतोय. राहून तर विकेटनं गोलंदाजी जागा बनवली, अगदी यष्ट्यांच्या देखील मागे येऊन हा फटका. सध्याच्या घडीला नवनवीन फटक्यांचा आविष्कार, त्यापैकी काहीसा हा फटका क्रीजचा अगदी वापर केला जातो, क्रीजच्या डीप मध्ये येऊन आता फटके आपल्याला पाहायला मिळतात, जेणेकरून यॉर्कलँडचे चेंडू देखील षटकार टोकण्याचा प्रयत्न सध्याच्या घडीला केला होता. आणि तसाच प्रयत्न थोडासा शॉर्टपिच चेंडू होता, शपल झाली, अगदी यष्ट्यांच्या देखील मागे येऊन हा चौकार विनयनं दाखवलाय. पुढील चेंडू इथे देखील प्रहार करायचा होता, एज लागली, चेंडू फाईन लेगच्या दिशेनं रवाना झालाय. क्षेत्ररक्षक होते बनतील दर्शक, चेंडू वेगानं सीमारेषा पार. तेजस्वरती प्रतिहल्ला आपण पाहू शकाल, दोन चेंडू आणि सलग दोन चौकार आपल्याला पाहायला मिळाले. 34 धावा धावपळकावरती 35 धावा आहेत. इथे देखील फटका लाजवाब आहे, ताकद दाखवली होती विनयनं, अगदी आपल्या बाहूंतील धमक मैदानाच्या आतमध्ये, कारण की ओव्हर द कव्हर हा षटकार, कव्हर पॉईंटच्या वरून हा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. ह्या फटक्यासाठी फलंदाजामध्ये दमखत गुणवत्ता असणं गरजेचे असते आणि ती गुणवत्ता विनयनं दाखवली आहे. संघ नाईक आपल्या संघाला लीड करत असताना चांगलं उदाहरण तो सेट करतो बॅटिंगच्या माध्यमातून आणि या 6 मदतीने धावसंख्या धावपळकावरती 41 धावा. आतापर्यंत ह्या षटकातील 3 चेंडू विनयनं फेस केलेत आणि तिन्ही मोठे फटके, एकंदर 4 चेंडूंचा खेळ पूर्ण झाला या षटकामध्ये. चांगला चेंडू, चांगला चेंडू, या चेंडूची अपेक्षा होती खरं तर त्यांच्या चाहत्यांना. केळकर ज्याप्रमाणे आपण म्हणतो की सटी केळकर हा आज देखील सन्माननीय आहे, मग तो टेस्ट क्रिकेट असेल किंवा षटम क्रिकेट T20 असेल किंवा T20 असेल, परंतु जर आपल्यामध्ये क्षमता असेल तर सटी केळकर टाकण्याची तर गोलंदाज नेहमी यशस्वी आपल्याला पाहायला मिळतोय. इथे देखील चांगला फटका, डीपमध्ये क्षेत्ररक्षक कव्हर पॉईंटला तैनात आहे. चेंडू फील्ड करण्याचा प्रयत्न अंतिम मोमेंटला, चेंडूने गाठली सीमारेषा, खराब क्षेत्ररक्षण, चेंडू सीमा पार, चौकार, धावा 4 प्राप्त होतील आणि या 4 मदतीने आता धावसंख्या 45 45 धावा, षटक क्रमांक
तिसरं झालंय पूर्ण आणि पुन्हा एकदा 15 सरासरीनं आजही खेळपट्टी फलंदाजाला योगदान देताना आपण पाहू शकाल. जवळजवळ 15 सरासरीनं धावा या खेळपट्टीवरती बांधताना पाहायला मिळतात. पहिल्या सत्रामध्ये आज सुरुवातीला देखील 60 झाल्या होत्या, त्यानंतर सेकंड इनिंग मध्ये देखील 60 झाल्या, परंतु कंपल्सरी चेसिंग असल्या कारणास्तव तो सामना गमवावा लागला तो यस्टी नाईट रायडर्सला. सध्याच्या घडीला देखील 15 सरासरीनं 3 षटकामध्ये 45 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. बॅटिंग करत असताना जय वागेश्वर प्रसन्न या टीमच्या. अंतिम षडक अक्षय मात्रेचा वापर स्लॉवरच्या षडकासाठी, डेट ओव्हरचा षडक फेकणं खरं तर जोखमीचं काम आहे जिथे फलंदाज नेहमी अटॅकिंग मोडमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक बॉलवरती षटकार ठोकण्याचा प्रयत्न फलंदाज करतात. अशा मुवमेंटला गोलंदाजी करणं इतकं सोपं नाही आहे, मात्र ते कठीण कार्य आता अक्षय मात्रेला पूर्ण करावं लागेल. आतापर्यंत मागील 2 गोलंदाज महागडे राहिलेत, त्या तुलनेत हे षडक चांगलं फेकावं लागेल अक्षयला. कमबॅक गरजेचं असेल इथनं, जर प्रतिस्पर्धी टीमला कमी धावसंख्येवरती रोखायचं असेल तर षटकामध्ये कमीत कमी धावा अक्षयला खर्च करावा लागतील. पहिला चेंडू तेज तर्रा चेंडू गुदलेंचा वापर, त्यानंतर शोल्डरचा दमखत दाखवत असताना आता मैदानाच्या आतमध्ये अक्षयला आपण पाहतो. पडल्यानंतर काहीसा चेंडू उचली घेताना आपण पाहिला, अधिक गुडलेंथ वरनं हा चेंडू उसळल्यानंतर फलंदाज पाहत राहिला आणि बॅट चेंडूची इथे झाले ते सांगता. अशा प्रकारचे चेंडू हाताळावे लागतील. टेनिसबॉल क्रिकेटमध्ये देखील गुड लेंथ असेल यॉर्क लेंथ असेल ह्या चेंडूला सन्मान द्यावा लागतो. इथे प्रहार केला, फटका फासला, डाऊन दी बॉल, क्षेत्ररक्षक आहेत, आता चुकी होणार नाही. उत्तम मोरबेकर त्या ठिकाणी होते, एक चांगला झेल पूर्ण केला आणि या झेलनं मात्र खेळ संपला. तो फलंदाज राजेश काकडे जा मध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतो. धावसंख्या 45 धापडकावरती छोट्या यष्टीचा रोहित, आता मैदानाच्या आतमध्ये रोहित कोहली आपल्याला पाहायला मिळतो. एका बाजूने चांगलं षडक हटवत असताना आपण अक्षय मात्रेला पाहतो. आतापर्यंत 2 चेंडू एकही धाव त्याला खर्च केले नाही, चांगला प्रयत्न आपल्या टीमसाठी. फटकाला जवाब आहे, गॅप शोधला, क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय, वेगाने चेंडू ट्रॅव्हल झाला सीमारेषेच्या दिशेने. फिल्डिंगचा जर दर्जा ह्या आपण पूर्ण इनिंग मध्ये पाहिला तर थोडासा खराब पाहायला मिळाला. धावा 3 कंप्लीट झाल्यात, पहिल्याच बॉलवरती 3 ना आगाज. 14 वर्षाचा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. शंकर मात्रे सर, आपण जर विचार केला तर टेनिसबॉल क्रिकेटचं वेड छोट्यांपासून तर मोठ्यापर्यंत सर्वांना आहे आणि आता तो छोटा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये छोट्या यष्टीचा आहे, परंतु ज्या प्रकारचा त्यानं फटका दाखवला अगदी क्रिकेटचं त्याचं भवितव्य उज्ज्वल आहे असं आपण म्हणू शकतो. फुलटा चेंडू इथे, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाचा बॅलन्स बिघडला. हा बॅलन्स केवळ त्याचा बिघडला नाही तर संघाचा देखील बिघडू शकतो, कारण की चेंडू एका टप्प्यावरती सीमारेषा पार गेला आणि 50 ह्या चौकारनं 50 धावा देखील कंप्लीट झाल्या. धावपळकावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतात त्या 52. अंतिम षटक मार्गस्थ आहे, आतापर्यंत षटकातील 4 चेंडू पूर्ण झाले, शेवटचे 2 चेंडू. इथे देखील बॅटची एज लागली आहे आणि चेंडू डीप मध्ये थर्डमॅन रिझनला सीमारेषा पार, 1 मोर चौकार. करणं इतकं सोपं काम नाही आहे, कारण की अशा प्रकारे जेव्हा चेंडू भवड्यासारखा फिरत वेगाने येतो तेव्हा दिशा देखील तो बदलताना पाहायला मिळतो आणि नेमकं तेच झालं, बीट केलं क्षेत्ररक्षकाला आणि चेंडू थर्डमॅन रिझनला चौकारसाठी आपल्याला पाहायला मिळाला.
अगला देखला काहीसा प्रयत्न विनयचा होता, फटका फसला, डाऊन दी बॉल, गोष्टीरक्षक चुकी होणार नाही, अंतिम बॉल वरती विकेट प्राप्त केलाय. सत्र पहिलं समाप्त झालंय धावपळकावरती, धावसंख्या 56 पाहायला मिळतात, 57 टार्गेट, एक फायटिंग टोटल मैदानाच्या आतमध्ये उभारली होती जय बागेश्वर प्रसन्न या टीमनं आणि जे मल्हार टायगर्स समोर होता 57 लक्ष. नेक्स्ट मॅच दिव्या स्पोर्ट्स आणि त्यांच्या विरोधात निहाल स्पोर्ट्स, म्हणून संघाचे संघनायक. टॉस साठी आपण त्वरित संपर्क साधायचा आहे, मात्र पूर्वार्ध संपलाय, उत्तरार्धामध्ये काय घडेल आणि कोणता संघ जिंकेल, धावसंख्येचा पाठलाग होईल की धावसंख्येचा बचाव, खेळाच्या दुसऱ्या सत्रात वंशगण बघूया. ज्येष्ठ समालोचक आमचे शंकर मात्रे यांच्या दिशेनं तुर्तास पुन्हा एकदा दिव्या स्पोर्ट्स आणि निहाल स्पोर्ट्स या संघांना इन्व्हाइट करतो ते टॉस साठी. चला टॉस साठी यायचा आहे दिव्या स्पोर्ट्स आणि निहाल स्पोर्ट्स, दोन्ही संघाचे संघनायक. एका बाजूने सुलक्षण बारसे आणि त्याच्या नंतर निलेश मोरबेकर. तर मी इथे विनंती करतो पंढरी शेठ बारसे साहेब यांनी पुढच्या सामन्याची नाण्यापेकीसाठी आमचे चीफ गेस्ट असतील, चीफ गेस्ट मिस्टर पंढरी शेठ बारसे. तर संघाचे संघनायक इथे, तर या स्पर्धेसाठी ज्यांनी आम्हाला वस्तू स्वरूपात देणगी दिली ते देणगीदाराचे नाव मी थोड्याच वेळात आपल्या समोर घोषित करतो. तर चला निलेश मोरबेकर यायचा आहे टॉस साठी. दिव्या स्पोर्ट्स आणि निहाल स्पोर्ट्स हे दोन संघ आमने सामने असतील, पुढील लढत दोन्ही संघांसाठी मॅच महत्वाची आहे. तर लगेचच टॉस साठी आपण यायचा आहे, आलेल्या तमाम मान्यवरांचं, ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सर्वांचं आमच्या कमबॉक्सच्या वतीनं आणि आयोजकांच्या वतीनं सहर्ष हार्दिक स्वागत. तर पुढील मॅच लगेच आपण टॉस करणार आहोत, दोन्ही संघाचे संघनायक या आपण लगेच करू यांच्या. बिलपाडा प्रीमियर लीग आजच्या दिवसातील तिसरी लढत, तर चला दोन्ही संघाचे संघनायक लगेचच यायचा आहे, मान्यवर आमच्या या ठिकाणी उपस्थित आहेत दिव्या स्पोर्ट्स आणि निहाल स्पोर्ट्स. चला दोन्ही संघाचे संघनायक या ठिकाणी आहेत, तर टॉस टॉस बॉक्स मध्ये केला जातो हेड अँड टेल्स असा कॉल आपल्याला द्यायचा जोरात. निहाल स्पोर्ट्स हे संघाचा टॉस आपण पाहू शकाल, त्यांचा कॉल आपल्याला पाहायला मिळतो. यस, हेड टॉस जिंकलाय, तर प्रथम तर आपला डिसिजन फलंदाजी फलंदाजी करायचं. सर्वप्रथम आपण जर विचार केला तर टॉस जिंकला तर फिल्डिंग स्वीकारलं तर फलंदाजी करण्याचा निर्णय, याचं कारण आमची गोलंदाजी थोडी चांगली आहे म्हणून आम्ही डिपेंड करण्याचा ट्राय करू. परंतु प्रतिस्पर्धी संघ आता तुमच्या समोर, त्यांची देखील काही रणनीती असेल, त्यांना रोखण्यासाठी कोणत्या गोलंदाज फलंदाजावरती अपेक्षा आहे? सुलक्षण आहे, श्रेयस आहे, काका आहे, मधुकर आहे, अजून रोहन आहे आणि स्वतः मी आहे. ते एकंदरीत आपण क्रिकेट खेळता आयकॉनिक एखादा प्लेअर असेल की ज्याच्याकडनं आपण प्रेरणा घेता येईल तसा खेळ करण्याचा प्रयत्न? जसं की टेनिसमध्ये अजय बातोस आहे, बॅटिंग चांगली करतो, त्याची बॅटिंग आवडते. यस, तर तुमच्यासाठी खूप शुभेच्छा. तर टॉस गमावलाय, टॉस जिंकला असता तर निर्णय कोणता असता? आम्ही नक्कीच गोलंदाजी करण्याचा विचार करत होतो, कारण की आम्ही काल बॅक टू बॅक दोन मॅचेस चेसिंग करताना जिंकलेत, तर तो कॉन्फिडन्स होता आमच्यामध्ये आणि आम्ही चेसिंग करण्याचाच विचार करत होतो. आता जरी टॉस गमावला तर निर्णय तुमच्या बाजूने आपण पाहतो की तुम्हाला चेसिंगच करायचं आहे, तर आज प्लेइंग 11 स्क्वॉड देखील पूर्ण आहे का? हो, सगळे खेळाडू अवेलेबल आहेत, तर बघू आम्ही चांगला कॉम्बिनेशन करून खेळण्याचा प्रयत्न करू. आणि एकंदर तुम्ही लीगचं पर्व आपण पाहतो त्या पर्वाविषयी काय म्हणशील, कशा प्रकारची ही संकल्पना आहे आणि उत्तरोत्तर आणखी याच्यामध्ये काय चेंजेस व्हायला हवेत?
बेलपडा प्रीमियर लीग नेहमीच म्हणजे आता चौथं वर्ष आहे आणि दरवर्षी उत्कृष्ट आयोजन करण्याचा प्रयत्न करतात आणि तसेच आमच्या ग्रामस्थांची देखील साथ मिळते. त्यांना नवीन खेळाडूंसाठी चांगली संधी उपलब्ध होते की मेन टीममध्ये ते खेळू शकतात. आमच्या इकडे परफॉर्मन्स दिला तर ते मेन टीममध्ये खेळण्यासाठी त्यांना अजून प्रोत्साहन मिळतं आणि ते तिकडे अजून जोमाने खेळू शकतात. यस सर, तुमच्यासाठी देखील खूप शुभेच्छा. टॉस बॉक्स मध्ये न्यूज आहे, टॉस जिंकला तो दिव्या स्पोर्ट्स आणि प्रथमता बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारला. तर तुर्तास आपण एक सन्मान घेणार आहोत. बलिरामजी कोळी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सत्यवान मोरबेकर यांच्या शुभ असे आपण त्यांचा शुभ सन्मान करणार आहोत. आलेल्या तमाम लाडक्या मान्यवरांचं आमच्या आयोजनकर्त्यांच्या वतीनं खूप स्वागत असेल. महत्वपूर्ण वेळ त्यांनी या स्पर्धेसाठी दिला त्याबद्दल त्यांचे मी मनापासून पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. आणि जाऊया मॅचच्या दिशेनं कॉम्बॉक्स मध्ये जे त्यांचे शंकर मात्र सर उपस्थित आहेत. धन्यवाद उत्तम. सलामीला स्ट्राईक घेतोय, एक धाव काढतोय. 56 धावांकडे 57 धावांचं टार्गेट सेट केला येतो वागेश्वर प्रसन्न या संघाने. तर जय मल्ला टायगर संघासमोर सागर मोरबेकर एक आक्रमक फलंदाज विठ्ठल रखमाई क्रिकेट संघासाठी चांगलं योगदान. यावेळी मात्र स्क्वेअर कटचा फटका बघायला मिळतो. चेंडू सीमा पार गोलीच्या वेगाने 4 धावांसाठी 45 चौकार. सुरुवात करून देताना आपल्या संघासाठी तो सागर मोरबेकर लीडिंग विकेट टेकर उत्तम चांगला गोलंदाजीमध्ये त्याचा परफॉर्मन्स कालच्या दिवसामध्ये आज देखील चांगली गोलंदाजी केली. मात्र तशात तसे प्रत्युत्तर दाखल फलंदाजी बघायला मिळते विशेष करून विनयच्या माध्यमातून. तर ज्याने आम्हाला नुकतीच आर्थिक स्वरूपाची देणगी स्वरूपात देणगी दिली ते बलिरामजी कोळी यांचं बेलपडा प्रीमियरच्या वतीने शतश आभार व्यक्त करतो. थोड्याच वेळात देणगीदारांची नावे आपल्यापर्यंत मी नक्कीच घोषित करणार. विजय विश्वास यावेळी मात्र जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न होता, फ्रंट फुटला आला होता. मात्र चांगलं कम बॅक बघायला मिळतंय साईनाथ या गोलंदाजाच्या माध्यमातून. विजय विश्वासाचा डॉट डिलिव्हरी बघायला मिळतोय बेलपडा वाडी इन कडून. पुन्हा एकदा जागेवरनं खेळता लिडिंगच लागतोय. थर्ड मेनच्या क्षेत्रक्षेत्रावर चेंडू जातोय सीमा पार नशिबाचा चौकार म्हणावा लागेल तो जयमला टायगर संघासाठी. संघाचा धावफलक पुढे सरकतोय. धावपळ धावा लागतात त्या बिनगरिबात 9 धावा. फलंदाजाला असणं गरजेचं असतंय आणि यावेळी मात्र शिवशीट मारण्याचा प्रयत्न केला जातोय. राजेश काकडे यष्टी रक्षक जोरदार दाद मागतोय. पंच मात्र आपल्या निर्णयात उठा उत्साह जास्त आत्मविश्वास कमी दिसतोय. एजला थर्ड अंपायर नाही, डीआरएस सिस्टम नाही. बिमार एखाद्याने रन आउट. इंटरनॅशनल सामन्यामध्ये या सर्व सुखसुविधा असतात. आपला ग्रामीण टेनिस क्रिकेटचा खेळ आहे. ज्या प्रकारे आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं आपण करत असतो. राईडर ओवर द विकेट विजय विश्वास समोर सागर. आता मात्र पुन्हा एकदा जागेवरने खेळण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग बघायला मिळतो. पहिला षटक समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनगरिबात 9 धावा. डीजे
संतोष पाटील, रामनाथ म्हात्रे, रवी शिंगानिया यांचं आलेल्यांचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करू. तर 57 धावांचं आव्हान असताना 9 धावा एक चांगली सुरुवात करत होता. तसे किशोर बारशे यांचं देखील आगमन झालं, त्यांचं देखील स्वागत. आता मात्र वेळेवर षटक पूर्ण करतोय ते जय वागेश्वर प्रसन्न संघाचे गोलंदाज. यावेळी मात्र गोलंदाजीमध्ये परिवर्तन आणि बदल बघायला मिळतो. भारतीय विद्यापीठ इन कडून नवीन गोलंदाज राजेश काकडे. राजेश काकडे फलंदाजी, त्याचबरोबर यष्टीरक्षक, विकेट किपर, आता गोलंदाज. म्हणजे गोलंदाजी म्हणजे याचा अर्थ की सैन्यात पडेल जनरल ऑलराऊंडर, सर्व गुण संपन्न अष्टपैलू जो खेळाडू असतो ऑलराऊंडर म्हणून क्रिकेटमध्ये संबोधला जातोय. म्हणजे जॅक कॅलिसला देखील मागे टाकेल असं त्याचा परफॉर्मन्स म्हणताच काही वावगं ठरत नाही. विकेट किपर रोनित कोळी छोट्या चानीचा. विकेट किपर खरं तर सैन्यात पाठवलेल्या छोट्या चानीचा असतात आणि त्याची चपलाई देखण्या योग्य असतो. ओके राजेश याला संत पद्धत चेडू, चेंज ऑफ द पेश, पंचांतर येतो वाईट दिशाहीन सुरुवात, खराब सुरुवात ती राजेशच्या माध्यमातून. 57 धावा काढताना यावेळी पहिल्या षटकात 9 धावा, त्यानंतर दुसऱ्या षटकात पहिलाच खराब खेळलो 2 धावा अशा प्रकारे मिळतात. 11 धावा धाव फरकार लागत आहेत त्या जयमाला टायगर संघाच्या. यावेळी मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू खेळून काढतोय दत्ता कांबळी. चेंडूवरती येतोय, चेंडू पकडणार फेकणार, परंतु दुसरी धाव घेण्याचं धाडस मात्र सागरचं होत नाही. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. धावपळकाचा विचार केला तर धावपळ धाव लागतात त्या बिनगडीबात. 12 धावा पहिल्या षटकामध्ये 9 आणि तिसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत 3 धावा खर्च होत आहेत. कुठे का होईना थोडंफार कमबॅक करण्याचा प्रयत्न गोलंदाज. यावेळी मात्र लो फुलटाचा चेंडू, दीपेश चेंडू खाली येतोय, मस्त झेल पकडलाय, पहिला गडी बाद होतोय तो उत्तमच्या स्वरूपात. उत्तम बॅक टू पॅव्हिलियन. स्वागत. यावेळी मात्र पुन्हा खेळून शेणू जबरदस्त क्षेत्रशंकरचा प्रयत्न होता. जोरदार आक्रमक फटका बघायला मिळतो. चेंडू आउट ऑफ पार्क, 6 रन्स.
तो सागर मोरबेकर संघाचा एक आघाडीचा फलंदाज संघाचा संघनायक संघमालक उत्तम ज्यांनी त्याच्यावर तो विश्वास दाखवला तो विश्वासाला साजेशी आतापर्यंत सागरच्या माध्यमातून फलंदाजी आणि धावपळाचा विचार केला तर धावपळ धावा लागतात 23 धावा 57 धावांचा आव्हान असताना ज्या प्रकारे सुरुवातीची गरज होती आणि तशाच प्रकारची चांगली सुरुवात आतापर्यंत ते सागरच्या माध्यमातून फलंदाज बाद झाला होता उत्तम याने आपल्या संघासाठी एका धावेचं योगदान देऊन तंबूच्या आश्रयाला जाऊन बसलाय. नवीन येणारा फलंदाज बिपिन कशी कामगिरी करतोय मात्र सध्या तर सागराचं चांगलं प्रति आक्रमण हेच सूत्र अवलं. यानंतर नऊ फुलटाचा चेंडू होता, चेंडूला भिरकावून दिले मिड विकेट दिशेने दणदणीत आणखीन एक षटकार. खेळ संपला, 2 षटकांच्या समाप्तीनंतर 57 धावांचा पाठलाग करताना एक गडी बाद 29 धावा आतापर्यंत अतिशय वेळेवर चाललाय तो जय वाघेश्वर संघ. चांगली गोलंदाजी त्यांच्यामध्ये होत नाही मात्र वेळेला पूर्णपणे ते फॉलो करतायत. तर काही वेळ आहे तर मी काही नावं घेतो आपल्या जंगीदारांची. आपल्याला ज्या दानशूर दात्याने वस्तुस्वरूपात देणगी दिली ते देणगीदार नावे पुढील प्रमाणे: राहुल गरज व्यासकडून मालकगिरीसाठी टीव्ही व पूर्ण स्पर्धेसाठी पाणी, कैलास अशी कुमारी प्राणायम वामन मात्रे यांच्या स्मरणार्थ उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षकसाठी 3 जोड शूज, स्वर्गीय पेंजीर काकडे यांच्या स्मरणार्थ आकाश नामदेव काकडे व्यासकडून मॅन ऑफ द मॅच ची सर्व ट्रॉफी, श्री प्रकाश प्रभाकर नाना गरज व्यासकडून प्रथम द्वितीय फलंदाज गोलंदाज क्षेत्र मालिका, श्री रवींद्र काकडे व्यासकडून ग्राउंडची व्यवस्था, महेंद्र गरज व्यासकडून ग्राउंडसाठी पाण्याचा वापर, किशोर बारसे व्यासकडून 100 समोसे. सर्व दानशूर दात्यांचं बेलपाडा प्रीमियर लीगच्या आयोजकांच्या वतीने आभार व्यक्त करतो. तत्पूर्वी 2 षटकांचा खेळ संपला, 29 धावा येणारे 12 चेंडू आणि गरज असेल ती 28 धावांची. काय करणार, काय बिघडणार, कोण डॉमिनेट करणार, कोण यायला मात्र उंच भरावे. ऐकूया पुन्हा एकदा साईनाथ पाटील मॅन फ्रॉम तुर्बे. थँक्यू शंकर मात्रे सर. पहिला चेंडू विनय मोरबेकर जो कॅप्टन आता स्वतः गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतो. पहिल्या बॉल वर 1 धाव 1 च्या मदतीने धाव फलक 30 आकड्यावरती लक्ष 57 धावसंख्येचा 24 बॉल मध्ये पूर्ण करायचं होतं. सुरुवात नंबर झाली 2 षटकामध्ये, हे निर्णायक षटक असेल. इथे जर गोलंदाजी चांगली झाली तर गोलंदाजी करणारा संघ या मॅच मध्ये ड्रायव्हिंग सीटला आपल्याला पाहायला मिळेल. चांगला चेंडू ड्राईव्ह देखील चांगला आपण पाहतो. मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे, चेंडू फील्ड करेल तोपर्यंत मिळेल सिंगल. या षटकामध्ये संयम दाखवण्याचा प्रयत्न फलंदाजी करणाऱ्या टीमकडनं आपण पाहतो, परंतु केवळ संयमानं खेळ चालणार नाही, लक्ष थोडस दूरचं गाठायचं आहे. ते पाहता खराब चेंडूवर ते चौकार षटकार हा टोका वाट लागेल फलंदाजाला. प्रयत्न चालू आहे, स्कोर ऑफ द विकेट अगदी स्कोरलेक पंतांच्या डोक्यावर हा फटका आपण पाहिला. डीपमध्ये क्षेत्ररक्षण, तिथे देखील मिळेल ते सिंगल. टीम युनिटी आपल्याला सध्याच्या घडीला पाहायला मिळतंय. जबरदस्त बॅकअपला 3 ते 4 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. अतिशय चांगला संघर्ष मैदानाच्या आतमध्ये आता जे वाघेश्वर प्रसन्न या टीमचा पाहतोय, त्यांना माहित आहे या मॅचमध्ये करोया मरो स्थिती आपल्यासाठी आली आहे. या मॅचमध्ये असर्ट त्यांच्या संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला चेंडू होता, स्वतः गोलंदाज चेंडूवरती धावून जातात. 4 चेंडू आणि धावा 4 प्राप्त झाल्या 2 षटकामध्ये. 29 आले होते असं वाटलं होतं बॅटिंग करणार संघ लवकर सामना फिनिश करेल, मात्र त्यानंतर या षटकामध्ये अप्रतिम अनुशासित गोलंदाजी विनयची आपण पाहिली. हे 33 जागा धापड करतो. इथनं निर्धारित अजूनही 2 चेंडू शेष आहेत. किमान एखादा मोठा हिट या षटकामध्ये गरजेचा असेल जर टार्गेट चेस करायचा असेल तर. प्रयत्न तर केलाय चेंडू या ठिकाणी फटकात सामला, क्षेत्ररक्षण खराब झालं. जिथे फक्त 1 किंवा 2 प्राप्त होऊ शकल्या असत्या अशा मोमेंटला चेंडू सुमारेशा पार आलाय आणि 4 धावा 4च्या मदतीने राफलक आता 37 वरती. आता उर्वरित सगळीकडे येणारे 7 चेंडू आणि 20 धावसंख्येची आवश्यकता. 20 रिक्वायर्ड रिमेनिंग 7 डिग्री.
विचार केला तर ऑन पेपर काही येऊ शकतं, सहा मध्ये सहा षटकार देखील येतात. चांगला चेंडू, अगदी तेज तर्रार चेंडू पडल्यानंतर चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेला. डबॉलची प्रणाली सांगता षट क्रमांक तिसरं पूर्ण झालं. उर्वरित समीकरण येणारे सहा चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता असेल ते 20 धावसंख्येची. आतापर्यंत तीन षटकांचा खेळ संपला. प्रतिषटक 12.33 च्या सरासरीने 34 धावा स्कोरकार्डवरती. इथं येणारे सहा चेंडू आणि विजयासाठी 20 धावसंख्येची आवश्यकता लक्ष थोडंसं कठीण आहे परंतु अशक्य नाहीये. क्रिकेटमध्ये शेवटपर्यंत जर झुंज गेली तर काही शक्य होऊ शकतं, मात्र त्यासाठी खडतर प्रवास इथनं गाठावा लागेल. तो फलंदाजाना मैदानाच्या आतमध्ये विचार केला तर एकमात्र फलंदाज बाद झालाय. सागरला आता मैदानात आपण पाहतोय आणि बिपिन साथीने मैदानाच्या आतमध्ये. सहा चेंडू संगणक जोपर्यंत आहे तोपर्यंत अशा पल्लवीत असतील त्यांच्या टीमच्या, पण ते सहा मध्ये 20 लक्ष, त्यासाठी किमान तीन मोठे प्रहार इथं गरजेचे असतील. गोलंदाजी ट्रॅकवरती अंतिम षडक हाताळण्यासाठी गोलंदाज परेश मात्र आपल्याला पाहायला मिळतो. परेशवरती भवितव्य सोपवलं या मॅच सहा मध्ये, त्याला 20 रोखायचे आहेत. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम म्हणजे येणारे सहा चेंडू आणि विजयासाठी 20 धावा या बनवाव्या लागतील. पहिला चेंडू परेशकडनं वर द विकेटचा हा चेंडू प्रहार केला. चेंडू भरपूर उंच गेला वाऱ्याच्या लाटांवरती. स्वार चेंडू सी मारे शापार षटकार. पहिल्या बॉलवरती षटकार टुकला. आता समीकरण येणारे पाच चेंडू आणि गरज असेल ती 14 धावसंख्येची. एका षटकारानं सामन्याचं समीकरण मात्र बदलताना आपल्याला पाहायला मिळतंय. इथे देखील वन्स अगेन त्याच दिशेनं आता एका टप्प्यावरती चेंडू ओव्हर द लाईन सीमा रेषापार चौकार. अजूनही सामना संपला नाही हे सांगत असताना मैदानाच्या आतमध्ये सागरला आपण पाहतो. दोन चेंडू आणि 10 एकवटल्या. आता 4 मध्ये 10 बनवायचे आहेत. हे तर क्रिकेट आहे, अप डाऊन्स क्रिकेटमध्ये सातत्यानं पाहायला मिळतात. कधी सामना बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूनं तर कधी सामना गोलंदाजी करणाऱ्या टीमच्या बाजूनं. दोन षटकापर्यंत असं वाटलं होतं बॅटिंग करणारा संघ हवी होते, त्यानंतर तिसरं षटक कमबॅकमुळे आपल्याला पाहायला मिळालं. मात्र पुन्हा चौथ्या षटकामध्ये टार्गेट केलं गोलंदाजाला. शॉर्ट पिच चेंडू फील करत असताना कडक प्रहार चेंडू सी मारेशा पार षटकार. डीजेचे सॉंग वाजतात, त्या तालावरती ताळ भरण्याचा प्रयत्न प्रेक्षक वर्ग देखील करतात. खरंतर या गोष्टी लीग मध्ये शंकर सर जास्त पाहायला मिळतात. जेव्हा गावची लीग आपण पाहतो तेव्हा तेव्हा प्रत्येक खेळाडू असतील, प्रत्येक प्रेक्षक असतील जे अगदी तालावरती नाचताना देखील पाहायला मिळतात. चार धावसंख्येची फक्त आता गरज आहे. 16 तर बनवलं 3 बॉलमध्ये. खडक बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. इथे देखील फटका चांगला आहे आणि ताकद दाखवली ती सागर मोरबेकरनं. ऍज अ कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट अशी कामगिरी आपण पाहिली की